जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत. या कालावधीमध्ये अनेकांचे भ्रष्टाचाराचे विषय समोर आले, दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, असं खूप मोठी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच घडली नव्हती अशी मोठी उलथापालथ चाललेली आहे. त्याच्यामध्ये परमवीर सिंघांनी अनिल देशमुखांवर आरोप केला, अनिल देशमुखांनी वर केलेल्या आरोपावर कारवाई नाही झाली म्हणून मग जयश्री पाटील नावाचा वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या कोर्टात गेल्या, कोर्टाने CBI सांगितली, CBI इन्क्वायरी लागल्यानंतरही अनेक दिवस अनिल देशमुखजी चकवा देत राहिले, त्यांचा मुलगा त्यांची पत्नी अटक झाली, असं वाटलं त्यांना की काय नाही आता उभं केलं की लगेच जामीन होणार, तसं झालं नाही. संजय राठोडना राजीनामा द्यावा लागला, स्वतः ठाकरे कुटुंबियांवरही अनेक आरोप झाले. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये कधी अशी स्थिती आली नव्हती की किरीट सोमय्यावर हल्ला करा. किरीट सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करणं, त्यांनी निवेदन घेतलं नाही समजा, सर्वांनी घेतलं नाही समजा, त्यांनी घेतलं नाही तर घोषणा देणं. पण केंद्राची झेड सिक्युरिटी असताना ती सिक्युरिटीला धक्के मारून त्याचे सगळे परिणाम भोगावे लागणार आहेत. केंद्राच्या सिक्युरिटीचा इन्चार्ज गेले 3 दिवस मुंबईमध्ये बसला आहे, तर ती सिक्युरिटी असतानाही किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न हा गेल्या 27 महिन्यात पहिल्यांदा झाला. आता ह्याचा अर्थ आपल्याला कळतो की अशा एका माणसावर आरोप झाले की त्याला ते सहनच होत नाही आहे, त्याला ते पेलत नाही आहेत, आणि त्या सहन न होण्यातून त्या न पेलण्यातून हल्ला आणि रोज उठून प्रेसला धमक्या, आम्ही वाघ आहोत, आम्ही CA आहोत, मुंबई आमची आहे आणि त्यांची आहे, असं सगळं सुरू झालं आहे. मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्यांनी जसं ह्या भूमिकेत घेतलं की ठीक आहे, आरोप करणं हा त्यांचा अधिकार आहे, आपण कोर्टात जाऊ, आपण कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडू, आपण आपल्याकडची कागदपत्र दाखवू यांना खोटं पाडू, असं अगदी नवाब अली मलिकांच्या जावयापासून शाहरुख खानाच्या मुलापर्यंत जवळजवळ वेगवेगळे विषय खूप झाले ना. सगळ्यांनी पोलीस स्टेशनचा सहारा घेतला, न्यायालयाचा सहारा घेतला, रस्त्यावर उतरून आंदोलनाचा सहारा घेतला. पण हे पहिल्यांदाच झालं की किरीट सोमय्यांना झेड सिक्युरिटी असतानाही जीवे मारण्याचा प्रयत्न, तेवढं धाडस आहे. आणि हे कशामुळे आहे तर असं लक्षात आलं की आपण खूप बोलतोय, खूप बोलतोय, खूप बोलतोय, परंतु काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारायचे नसतात, तसं आता झालं. मग आता समजा तुम्हालाही असं वाटत असेल की बा केंद्र सरकार, देवेंद्रजी आणि काय किरीट सोमय्या हे एजन्सीचा उपयोग करतात, तर तुम्हाला न्यायालय आहे, तुमचा न्यायालय विश्वास नाही आहे का? न्यायालयात जाऊन तुम्ही दाद मागू शकता इतरांप्रमाणे. प्रताप सरनाईकरपासून मोठी यादी आहे की ज्यांच्यावर आरोप झाले, वायकर, अनिल परब, पण एवढं नाही झालं का हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि सोडणार नाही, हां घरात घुसू, नागपूरला जाऊ देणार नाही, अरे काय चाललं आहे काय? मी वारंवार म्हणतो आहे की महाराष्ट्रामध्ये टोळीचं सरकार चाललं आहे का, की ज्याच्यामध्ये एक गृहमंत्री जेलमध्ये आहेत, मुंबईचे कमिशनर आधी परागंदा होते आणि आता रोज उठून आरोप करतायत. माझं असं म्हणणं आहे की हे सगळे आरोप कोण करतायत? सीताराम कुंठे, राज्याचे माजी चीफ सेक्रेटरी, यांनी आरोप केला आहे की पोलिसांच्या बदल्या, प्रामुख्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या विषयामध्ये मला अनिल देशमुखजी, राज्याचे त्यावेळेचे गृहमंत्री, हे चिठ्ठी पाठवायचे. आता अनिल देशमुखजी असं म्हणतायत, देवेंद्रजी नाही म्हणत नाही, चंद्रकांत पाटील नाही म्हणत नाही, श्रीकांत भारती नाही म्हणत, अनिल देशमुखजी असे म्हणतात की अशी चिठ्ठी माझ्याकडे अनिल परब पाठवायचे. वडकर नावाचे ट्रान्सफरमधले खूप मोठे ऑफिसर आमच्या गाडीत होते, आता काय पोझिशनला माहीत नाही, पण वडकर म्हणाले की बदल्यांमध्ये चौकटीच्या बाहेर करण्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा कोणी हातच धरणार नाही. हे कोणी आम्ही आहोत का? मोदीजी आहेत, अमितबाई आहे का, मग देवेंद्रजी आहेत, कोण आहे ते देशमुख की ते अनिल परमाणू आरोप करतायत? हां कोण आहे परमवीर सिंग की ज्याने असं म्हटलं की सचिन वाझेच्या रिअपॉइंटमेंटसाठी उद्धवजी आणि आदित्यजी फॉलोअप घेत होते? आम्ही म्हणतोय का त्यांची तोंड बंद करा, त्यांच्यावर हल्ले करा, हां त्यांना धमक्या द्या, आम्ही वाघ आहोत, CA आहोत वगैरे वगैरे. मला असं वाटतं की ह्या धमक्यांना कोणी घाबरत नाही. किरीट सोमय्यांवर तर बिचाऱ्यांवर इतका राजकीय सूड उगवला गेला ज्याची जाहीरपणे चर्चा करणं बरोबर नाही, पण तरी ना त्यांनी पक्षावर राग केला ना उमेद झाला.
ते सातत्याने विषय काढतातच आहेत आणि त्या सगळ्यातून काही ना काही काँक्रीट बाहेर पडत आहे. असं म्हटलं गेलं की आम्ही गुडघे टेकणार नाही. असं आहे की व्यवहारामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर गुडघे आपण टेकतो, ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसमोर आपण गुडघे टेकतो, तिथून कोणापुढे गुडघे टेकायचे हे चित्र बदललं ना. ते चित्र वेगळं झालं. शिवाजी महाराजांपुढे गुडघे टेकायचे नाहीत. हां, मग गुडघे चांगल्या अर्थाने, गुडघे टेकणे दोन अर्थ असतात, चांगल्या अर्थाने पण आपण गुडघे टेकतो, गुडघे टेकतो आणि वापरून नमस्कार करतो. तर शिवाजी महाराजांपुढे गुडघे टेकण्याची बाळासाहेब ठाकरेंची परंपरा होती, बाळासाहेबांपुढे गुडघे टेकण्याची आम्हा सगळ्यांची परंपरा आहे. आणि आता तुमचं गुडघे टेकण्याचं समोरचं चित्र बदललं आहे, ते सत्तेसाठी जे अनुरूप आहे ते चित्र आपल्यासमोर आहे. आणि मला असं वाटतं की हा एक विषय आहे की हे फार झालं आता, हे धमक्या विमक्या देणं, मीडिया छापतं वगैरे सगळं ठीक आहे, परंतु या निमित्ताने पुढचा लगेच विषय की किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला हा आम्ही सहजासहजी घेणार नाही. अमितभाईंना मी पत्र लिहिलेलं आहे, आणि अमितभाईंपेक्षा केंद्रीय गृहमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे, ज्या पत्रामध्ये मी हे सरळ लिहिलेलं आहे की याची गंभीर दखल घ्यावी लागेल. मुंबई पुणे पोलिसांनी ज्या प्रकारे तकलादू कलम लावली, 2 सेकंदामध्ये 3 दिवस अटकही करायला लागली, तकलादू कलम लावली. मला पुणे महानगरपालिका, आमची महानगरपालिका सत्ता असल्यामुळे काय झालं, प्रशासन तर आमच्या विरुद्धच चाललंय ना. पुणे महानगरपालिकेची सिक्युरिटी काय झोपा काढत होती का? सुट्टी असताना आतमध्ये 100 लोक कसे आले, दरवाजा उघडल्या उघडल्या किरीट सोमय्या पायऱ्या ठरताना ते कसे बाहेर पडले, पुणे महानगरपालिकेच्या सिक्युरिटीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. केंद्रीय पोलिसांना धक्काबुक्की झालेली आहे, त्यामुळे केंद्राच्या सिक्युरिटीचे इन्चार्ज गेले 3 दिवस पुण्यामध्ये आहेत, त्याने सीपीनं 2 दिवसाची नोटीस दिलेली आहे की मला 2 दिवसामध्ये माझा वेगळा FIR दाखल करून हवा आहे, आणि त्याचा मला कोर्टात जावं लागेल. त्यांनी वकील ठरवले आहेत, वकिलांशी डिस्कशन झालेलं आहे. अमित भाईंना आम्ही विनंती केलेली आहे की बा ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्या याचा नंतर याचा बंगाल होणार, घाबरत नाही, बंगालमधलाही कोणी घाबरला नाही आहे, त्याही वातावरणात 77 जागा निवडून आल्या, त्याचा बंगाल होणार, त्याचा केरळ होणार, शेकडो कार्यकर्ते मारले गेले, तरीही जिद्दीने माणसं उभीच आहेत, ते घाबरत नाही आहेत, ते पळून नाही जाते, बिळ्यात जो बसत नाही आहे. त्यामुळे हा किरीट सोमय्यांचा हल्ल्याचा विषय झाला. आता हे जे गेले 2 दिवस काँग्रेसचं, ज्या काळात कोविडमध्ये गरज होती त्या काळामध्ये बिळ्यात लपून बसले, आणि आता मोदीजी म्हणतात काय, मोदीजी काय म्हणतात तर सामान्य माणसाला अर्थ कळतो की त्याच मोदीजींनी 2 वॅक्सिन दिली, 2 वर्ष रेशन फ्री दिलं, अगदी PPE किट रेमडेसिवीरपासून सगळं मोदींनी पाठवलं. एकदा महाराष्ट्र सरकारने याची श्वेतपत्रिका जाहीर करावी की त्यांनी कोविडमध्ये काय केलं, त्यात त्यांचा म्हणण्याचा जो उद्देश होता, आज कुठल्या तरी एका नेत्याने माझ्याबद्दल म्हटलेलं आहे की माझा मेंदू संग्रहालयात ठेवला पाहिजे, हरकत नाही, माझ्या मेंदूचा असा अभ्यासाला उपयोग होणार असेल तर घ्या, पण मी साधा माणूस आहे, साध्या माणसाची भूमिका अशी आहे की मोदी हे असं म्हणतायत, अहो जगामधल्या छोट्या 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 60 देशांच्या लोकसंख्येमध्ये जेवढे कोविड इन्फेक्ट होते तेवढे एकट्या महाराष्ट्रात होते ना. देशात तर सगळ्यात जास्त होतेच, देशात उत्तर प्रदेशपेक्षा जास्त, देशामध्ये सगळ्यात जास्त मृत्यूचं प्रमाण, इन्फेक्ट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त, मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त, बोंब महाराष्ट्रात जास्त. आज सकाळच्या भाषणामध्ये असं सांगितलं गेलं की ती गंगेतली प्रेत महाराष्ट्रात कुठे घडलं, महाराष्ट्रात 24 डेडवाडी नगरसारख्या ठिकाणी एकत्र जाळल्या गेलं ना एकाच स्थानावर, विसरता काय सोयीप्रमाणे. हां, उत्तर प्रदेशमध्ये किमान काही भागामध्ये गरिबीमुळे असेल, काही धार्मिक चुकीच्या कल्पनांमुळे असेल, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार न करता प्रेत नदीमध्ये सोडली जातात, त्याची काय चौकशी करायची ते उत्तर प्रदेशमध्ये घडतं. इथे तुम्ही एकेका सरणावर 24 जवानांना एकत्र जाळलं, एकेका ॲम्ब्युलन्समध्ये 20 डेडबॉडी नेल्या, त्याचं काय करायचं. आणि त्यावर मोदी असं म्हणाले की जगातल्या 60 छोट्या लोकसंख्येच्या देशामध्ये मिळून जेवढं इन्फेक्शन होतं तेवढं एकट्या महाराष्ट्रात होतं, देशात सगळ्यात जास्त होतं, मृत्यूचं प्रमाण जास्त होतं, सोयी नव्हत्या, आणि त्यामुळे इथला परप्रांतीयाला कॉन्फिडन्स देण्यात तुम्ही यशस्वी झाला नाही, अयशस्वी ठरलात की अरे बाबा या चिंता मत करू, हा महिना असा कॉन्फिडन्स तुम्ही नाही दिला, म्हणून तो आपापल्या गावी जाण्यासाठी तो पायी निघाला म्हणून संवेदनशील मोदीजींनी ट्रेन्सची व्यवस्था केली. तर त्याविरुद्ध महाराष्ट्राची बदनामी झाली. अरे महाराष्ट्राची बदनामी तेव्हा झाली की जगातल्या 60 देशांमध्ये जेवढं इन्फेक्शन तेवढ्या एकट्या महाराष्ट्रामध्ये होतं. बदनामी तेव्हा झाली की देशामध्ये सगळ्यात जास्त डेथ हे महाराष्ट्रामध्ये झाले. बदनामी तेव्हा झाली की पुण्यामध्ये एका स्टेजला रस्त्यावर जाता चितारा चावला तर केशी स्थिती, तेव्हा बदनामी झाली महाराष्ट्राची. अरे क्या चला आहे आपल्या महाराष्ट्रात,
जगात झाली बदनाम. पुरस्कार मिळाले वगैरे वगैरे मोठ्या हुशारक्या मारता, याची उत्तरं तुम्ही द्या. हा एक दुसरा विषय. एक शेवटचा विषय बोलून मी माझं बोलणं संपवेल. रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी काल एक धक्कादायक स्टेटमेंट केलेलं आहे की महिलांचा वाईनला पाठिंबा आहे, त्यांनी कुठे विरोध दर्शवला नाही. मोठं धक्कादायक. रुपालीताई एक सुसंस्कृत महिला आहे, मी त्या कुटुंबाला ओळखतो. त्यांचा सुलत भाऊ सध्या बीजेपीचं काम करतो, त्यामुळे परवा मी त्या घरी गेलो होतो. अतिशय सुसंस्कृत घर आहे. त्या घरामध्ये आता मी जाऊन विचारतो त्या घरातल्या ताईना मावशीना आईना, तुम्हाला वाईन चालणार आहे? रुपालीताई म्हणतात बाबा की महिलांना महिलांचा वाईनला विरोध नाही आहे. इथे अण्णासाहेब हजारे 14 तारखेपासून उपोषणाला बसले, म्हणजे मग वाईनला पाठिंबा म्हणायचा. बंडातात्या कराडकर तुम्ही खूप त्यांना अटक बिटक करण्याचा प्रयत्न करायचं, म्हणाले की बाबा मी सुप्रियाताईंबद्दल आणि पंकजाताईंबद्दल म्हटलं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण माझी लढाई काही मी सोडणार नाही. हां, आणि रुपालीताईने हा शोध लावला की महिलांचा याला विरोध नाही आहे. अरे गावागावात महिला एकत्र येतात आणि उभी दारूची बाटली आडवी करण्यासाठी आंदोलनं करतात. भाई रुपालीताई 5000 वर्षामध्ये कुठल्याच कालावधीमध्ये दारुड्याला आपल्या पोराने दारू प्यावं असं वाटलं नाही ताई, वेश्याला आपल्या मुलीने वेश्या व्यवसाय करावा असं वाटलं नाही ताई, चोराला आपला मुलगा चोरी करावा असं वाटलं नाही ताई, मुलाला ना त्यांनी चोरी कशी करावी शिकवलं असं नाही झालं. तो चोरी करताना दारू पिताना वेश्या व्यवसाय करताना हे मी चुकीचंच करतो आहे, अशीच भूमिका त्यांच्या मनामध्ये राहिली. आणि त्यामुळे त्यांच्या मुलांनी ते करू नये असंच त्यांनी प्रयत्न केला. तुम्ही काय सांगायला लागला आहे? तुम्ही एका पक्षाच्या पदाधिकारी आहात, पक्षाची काही स्वार्थासाठी समजा ही भूमिका असेल की काही लोकांना यातून पैसा मिळावा, शेतकरी बितकरी काही विषय नाही आहे, तर त्या पक्षाच्या पदाधिकारी असून तुम्ही ज्या सुसंस्कृत घरातल्या आहात त्या छातीटोकपणे म्हणा नाही आमचा वाईनला विरोध आहे. पवारसाहेबांनी म्हटलं म्हणून मोठं करून की उद्या सरकारला वाईनच्या विषयात निर्णय बदलावा लागला तर माझी काही हरकत नसेल.